हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीचा अभ्यासक्रम काय असणार आहे म्हणजे जी एम सीचा जो सिलेबस आहे त्याची माहिती पाहणार आहोत तसंच स्टडी प्लॅन काय असावा म्हणजे कोणते टॉपिकवर जास्त भर द्यावा आणि आय बी पी एस कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतं ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी डट डबुट विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डट डबुट विकत घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार सगळी माहिती दिलेली आहे आणि हे ईबुट आय बी पी एस पॅटर्ननुसार तयार केलेला आहे सुरुवातीला ना आपण जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पाहूयात तर एका एका विषयानुसार आपण पाहूयात आ, न, त्या आ, कौन कौन ते या ठिकाणी पहा हा जो दर्जा आहे ना तो दहावीचा हे लक्षात ठेवा म्हणजे दहावीचा दर्जा डोळ्यासमोर ठेवूनच ते प्रश्न विचारणार आहेत त्यामुळे सोपे प्रश्न असणार आहेत फार अवघड प्रश्न नसणार म्हणजे फार अवघड प्रश्न विचारले जाणार नाहीत तर मराठी व्याकरणावर पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि टॉपिक कोणकोणते दिलेत सर्वसामान्य शब्द संग्रह आता सर्वसामान्य शब्द संग्रहमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर तुमचं शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे खास ठरून करा त्याच्यानंतरचं आहे वाक्य रचना त्याच्यामध्ये होटारार्थी वाक्याचं नटाराळती करा नटारआटीचं होटाराळटी किंवा वाक्यांचे जे प्रकार आहेत ते व्यवस्थित करा त्याच्यानंतर व्याकरण व्याकरणामध्ये फार जास्त टॉपिक करू नका मी सांगतो तेवढेच टॉपिक करा म्हणजे मी तुम्हाला सिलेबससोबत हो स्टडी प्लॅनसुद्धा सांगत आहे स्टडी प्लॅनमध्ये काय सांगत आहे की कोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत तर व्याकरणामध्ये लिंग करा त्याच्यानंतर वचन करा त्यानंतर म्हणजे लिंग वचन हे व्यवस्थित करा त्याच्यानंतर वाक्याचा जो टाळ असतो टाळ ओळखा तो टॉपिक आवर्जून करा तर लिंग वचन टाळ हे तीन टॉपिक तर व्यवस्थितच करा याच्यावर हमखास तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्या व्यतिरिक्त स वेळ भेटला तर समास आणि प्रयोगसुद्धा वाचून घ्या पण लिंग्र वचन टाळ हे तीन टॉपिक व्यवस्थित करा त्याच्यानंतरचा आहे व वाटप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न आता उतार्यावर पाच एक प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर हा आहे मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम आणि मराठी व्याकरणाचा स्टडी प्लॅन आता आपण इंग्लिश ग्रामरचा सिलेबस काय असणार आहे तो पाहूयात आणि इंग्लिश ग्रामरचा स्टडी प्लॅनसुद्धा पाहणार आहोत आता मराठी व्याकरणामध्ये पहा काय काय आहे तर मराठी व्याकरणामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न सॉरी इंग्लिश ड्रामरमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत मराठी वाटरणाचा सिलेबस आणि स्टडी प्लॅन आपण पाहिला आहे आता इंग्लिश ड्रामरमध्ये पंचवीस प्रश्न येणार त्याच्यामध्ये कॉमन कॉमन क्रॉमन हॉटॅब्ररीमध्ये हो शिनॉनिम्स अँटॉनिम्स त्याच्यानंतर मिस पेल्ट मिस पेल्ट व्यवस्थित ट्राबर हे म्हणजे शिनॉनिम्स अँटॉनिम्स आणि मिसपेल्ट हे तीन टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत हमखास प्रश्न विचारता आय बी पी एस याच्यावर तर त्यामुळं हे व्यवस्थित करा तुम्ही सेंटेन्स स्ट्रक्चर याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स अॅफिरमेटिव्ह सेंटेन्स त्याच्यानंतर सेंटेन्सचे जे इतर प्र प्रकार आहेत कॉम्प्लेक्स सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स सिम्पल सेंटेन्स हे व्यवस्थित करा आणि सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये त्यांचं से त्यांचे समजून घ्या की स्पॉट द एरर हे त्यामध्ये ते विचारतात आता स्पॉट ड एरर याच्यामध्ये ना इंग्लिश ग्रामरचे सर्व टॉपिक येतात पण अभ्यास था करत था असताना खास ठरून मी जे आता टॉपिक आहे ते व्यवस्थित करा त्याच्यावर हमखास स्पॉट डे एरर येतात आणि मॅक्झिमम स्पॉट ड एरर हे याच टॉपिकवर येतात त्याच्यामध्ये टेन्स आहे त्याच्यानंतर आर्टिकल आहे प्रिपोजिशन नाऊन व्हर्ब हे टॉपिक व्यवस्थित करा याच्यावरच मॅक्झिमम स्पॉट ड एररचे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर ग्रामरमध्ये ना जेंडर नंबर आता आधीच्या परीक्षांमध्ये आय बी पी एसनं जे प्रश्न विचारलेत ना त्याच्या आधारे सांगत आहे बट तर जेंडर नंबर हे व्यवस्थित करा टेन्स व्यवस्थित करा याच्यावर हा टेन्सवर हमठाच हम प्रश्न ते विचारतात आणि मग वेळ भेटला तर चेंदवाईस केलं तर चालेल पण ड्रामरमध्ये टेन्स जेंडर नंबर नाऊन हे टॉपिक व्यवस्थित हर्प म्हणजे रिकाम्या जागांमध्ये जे प्रश्न येतात फिल फिल इन द ब्लँकमध्ये त्याच्यामध्ये टेन्स म्हणजे जो वाक्याचा काळ असतो त्याच्यावर आधारित बरेचसे प्रश्न विचारले जातात तर ड्रामरमध्ये हे टॉपिक करा आणि अजून एक लक्षात ठेवा इंग्लिश ग्रामर याच्यात पॅराजेंबल्स दिलेलं नाही पण इंग्लिश ड्रामरमध्ये ना म्हणजे आपला स्टडी प्लॅन करत असताना पॅराजेंबल्स हा टॉपिक व्यवस्थित करा त्याच्यावर तुम्हाला चार पाच तरी प्रश्न विचारले जातात पॅराजेंबल्सवर पॅराजेंबल म्हणजे वाक्यांचा क्रम लावणे त्याच्या पुढे पहा यूज ऑफ एड ईडीएम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफ पॅशेज म्हणजे उतारा उतारा तर सोपा असतो तर इंग्लिशचा सिलेबस पाहिला त्याचा स्टडी प्लॅन आपण पाहिलेला आहे आता सामान्य ज्ञान मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आय बी पी एस जो सिलेबस देतो ना त्यानुसारच ते प्रश्न विचारतात तर सामान्य ज्ञानमध्ये जेवढे टॉपिक दिलेले आहेत याच्यावरच ते प्रश्न विचारतील परंतु सामान्य ज्ञान प्रचंड व्हाष्ट आहे त्यामुळं माझं स्वतःचा सल्ला असा राहील स्टडी प्लॅन करत असताना इंग मराठी आउट ऑफच मिळू शकता आय बी पी एसचं खूप सोपं असतं इंग्लिशमध्ये चां जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा गणित बुद्धिमत्तासुद्धा आय बी पी एसचं सोपं असतं त्यामुळं मराठी गणित बुद्धिमत्ता तीन विषयांमध्ये जवळपास आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा इंग्लिशमध्ये एखाद्यात दुसरा गेला तर ठीक आहे आणि जी केमध्ये मग जेवढं तुम्हाला जमेल तेवढे प्रश्न म्हणजे मार्क्स मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण जी केमध्ये तुम्ही कितीही ठरून गेलात ना सिलेबस प्रचंड फास्ट आहे तुम्हाला आउट ऑफ किंवा जा खूप चांगले मार्क्स मिळणं शक्य नाही आहे पुढे पाहता सामान्यांमध्ये चालू धडामोडी त्यामध्ये महाराष्ट्रातील नागरीशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन ग्राम व्यवस्थापन म्हणजेच तुमचं राज आलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इतिहासमध्ये महाराष्ट्राचा इतिहास भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह त्याच्यामध्ये पृथ्वी हवामान आठशांश रेठांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी अर्थव्यवस्थेमध्ये पहा राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी तसेच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी त्याच्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र हे दिलेलं आहे त्यांनी तर सामान्य ज्ञानाचा सिलेबस प्रचंड व्हा दिलाय पहा त्यांनी गड्डला अर्थव्यवस्थेची गरज नव्हती विज्ञानाची सुद्धा आवश्यकता नव्हती पण त्यांनी आहे तर हा सिलेबस ठरावा लागेल म्हणून तर म्हणलं ना जी केचा अभ्यास फारच वास्ट त्यांनी दिलेला आहे आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा त्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार ठरू शकतो हे आजमवण्यासाठी आहे आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एक लक्षात ठेवा यांनी टॉपिकची नावं दिले नाहीत पण बैठक व्यवस्था तर्क व अनुमान हे दोन टॉपिक व्यवस्थित तर याच्यावर हामठास प्रश्न विचारता आय बी पी एस त्याच्यानंतर तुम्हाला संख्यामाला माला माला तर लक्षात येत आहे का बैठक व्यवस्था तर्क अनुमान संख्यामाला अक्षरमाला दिशा नातेसंबंध त्याच्यानंतर सांकेतिक भाषा प्रतिमा हे टॉपिक असे आहेत ज्याच्यावर हमखास प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत मग त्या व्यतिरिक्त बुद्धिमत्ताचा असण्याचे इतरही टॉपिक तुम्ही करा पण आधी हे जे मी तुम्हाला पाच सहा टॉपिक सांगितले ते व्यवस्थित करा त्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात अंकगणितामध्ये ना <coughs> यांनी दिले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश आपण आणतो टक्केवारी तर याच्यामध्ये लक्षात ठेवा आय बी पी एसन शेकडेवारी नफा टोटा सरळव्या व्याज मसावी लसावी प्रमाण हे टॉपिक असे आहेत आय बी पी एसचे फेवरेट आहेत आणि त्याच्यामध्ये पदावली नावाचं एक टॉपिक आहे पहा त्याच्यावर तर तुम्हाला दोन तीन प्रश्न हमठास विचारले जाणार आहेत तर पदावली व्यवस्थित करा त्याच्यानंतर शेकडेवारी नफा तोटा सरास आ, सरासरी मसावी लसावी गुणोत्तरोप्रमाण हे, हे। टॉपिक व्यवस्थित करा आणि मग वेळ वेळ हा आणि अजून दोन टॉपिक राहिले काळ अंतर वेग आणि काळ व काम ह्या आणि हे संपूर्ण सिलेबस मी तुम्हाला आपलं जे ई बुक आहे जी एम सी ई डबूक त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे गणित बुद्धिमत्तेचा तर हे असे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत तर मी तुम्हाला अभ्यासक्रम आणि स्टडी प्लॅन या दोन्हीची व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर जर तुम्हाला जी एम सी डट डई बुट युठट घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डट डई बुट युठट घ्या ह्याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी वातावरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन्ही विषयाची व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच